कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक खुशखबर आलेली आहे मित्रांनो काही बाजार समितीत जे आहे हळूहळू कांदा बाजारभाव वाढत आहे आणि मित्रांनो एका बाजार समितीत जे आहे कांदा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या पुढे म्हणजे पंधरा रुपये किलोच्या पुढे गेलेला आहे तर मित्रांनो कोणत्या बाजार समितीत बाजारभाव वाढले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सातारामध्ये जास्तीत जास्त कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकूण आठ क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर मित्रांनो कराडमध्ये हळवा कांदा सरासरी एक हजार आणि जास्तीत जास्त सुद्धा एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे तर कराडमध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक आलेली होती यानंतर कल्याणमध्ये हायब्रिड कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर या ठिकाणी एकूण तीन क्विंटलची आवक आलेली होती यानंतर मित्रांनो सांगलीमध्ये लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे मित्रांनो सांगलीमध्ये एकूण एक हजार एकशे साठ क्विंटलची आवक आलेली होती यानंतर मित्रांनो वायुमध्ये लोकल कांदा सरासरी आठशे पन्नास रुपये गेलेला आहे इथे जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता तर या ठिकाणी एकूण आठ क्विंटलची आवक आलेली होती यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवाडमध्ये पांढरा कांदा सरासरी चौदाशे रुपये गेलेला आहे इथे कमीत कमी तेराशे आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ पंधरा रुपये किलो बाजारभाव गेलेला आहे तर या ठिकाणी एकूण सहाशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक आलेली होती यंतर संगमनरमध्ये कांदा जास्तीत जास्त एक हजार अकरा रुपये गेलेला आहे येथे चार हजार पाचशे वीस क्विंटलची एकूण आवक आलेली होती तर या ठिकाणी सुद्धा बाजारभाव वाढताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की ला करा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान